नमस्कार, न्यूज मध्ये मोठी बातमी। काटोलमध्ये राष्ट्रवादी पक्षाला धक्का। राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते सभापती संजय डांगोरे काटोलमधून निवडणूक लढणार असल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का। राजकीय विषयावर आमदार आणि सभापती यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने संजय डांगोरे नाराज असल्याचे बोलले जात आहे। याचा परिणाम संजय डांगोरे काटोल विधानसभेची निवडणूक लढून देणार, यामुळे धक्का काटोलमध्ये राष्ट्रवादी पक्षाला बसणार। मी अनेक 30-35-40 वर्षापासून या काटोल मतदारक्षेत्रामध्ये मी काम करतो आहे आणि मी राष्ट्रवादी पक्षातर्फे इथे सभापती म्हणून सुद्धा इथे आहे। अनेक लोकांना असं वाटतं की हा तरुण आहेत, युवा आहेत आणि अनेक वर्षाचा संघर्षमय कारभार आहे, त्याच्यामुळे अनेकांना असं वाटतं की संजय डांगोरेसारखा तरुण या काटोल विधानसभेमध्ये हवा, परंतु विधानसभेला निवडणुकीमध्ये उभं राहण्यायोग्य आणि फार मोठ्या प्रमाणात काम करण्याची माझी जरी तळमळ असली, परंतु अजूनही माझी पूर्णपणे मानसिकता नाही आहे। परंतु अनेक काही लोकांना असं वाटतं की संजय डांगोरेंनी उभं राहावं